नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 मधील पाठ 2 वास्तव संख्या यामधील सराव संच 2.5 पाहणार आहोत. बघा, 2.5 मधील आपला पहिला प्रश्न आहे, किंमत काढा. बघा, 15 वजा 2, मग 15 न 2 गेले उरले किती, 13. मग आपलं उत्तर फक्त किती येणार, लिहिताना फक्त 13 लिहायचं. ह्या दोन रेषा म्हणजे त्याला एक भिंत म्हणायची, ती घ्यायची नाही. इथं बघा, 4 वजा 9 आहे, मग 4 ने 9 गेले उरले 5, मोठ्या संख्येचिन्ह वजा. परंतु जेव्हा आपण ह्या दोन रेषांच्या बाहेर काढतो तेव्हा त्याला वजा चिन्ह द्यायचं नाही, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 5. आता पुढे बघा, 7 × 4, 7 × 4, 7 × 4 = 28, वजा 28, उत्तर येताना फक्त 28, वजा चिन्ह घ्यायचं नाही. आता पुढचं बघा, सोडवा, 3x + 5 = 1. ह्या भिंतीच्या बाहेर काढताना ह्या 1 अधिक एकदा चिन्ह घ्यायचं वजा, म्हणजेच 3x + 5 = 1 किंवा 3x + 5 = 1. हे वजा 5 आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक 5, म्हणजे 1 + 5, मग 3x = 5 × 6, 3 × तिकडे गेल्यानंतर भागिले x = 6/3, 3 × 6, 3 × 6, एक्सची किंमत किती असणार आहे, 2. मग हे 3x = हे वजा 5 आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक 5, मग 3x = 5 × 1 गेला उरले 4, मग 3 × तिकडे गेल्यानंतर भागिले x = 4/3, एक्सची किंमत किती येणार आहे, 4/3, म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे, 2, किंवा x = 2 किंवा 4/3. पुढचा प्रश्न आहे, 7 + 2x = 5, म्हणजे 7 + 2x = 5 किंवा काय होणार आहे, 7 + 2x = 5. हे वजा 2 आहे, किंवा हे 7 अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा, वजा 2x = 5 + 7, वजा 2x = 5 × 7 गेले -2, कारण की मोठ्या संख्येचिन्ह वजा, ह्या वजाला हे वजा चिन्ह गेलं, म्हणजेच 2x = 2, 2 × तिकडे गेल्यानंतर भागिले x = 2/2, 2 × 2, म्हणजेच 2×2, किंमत किती आली, 1. त्याचप्रमाणे हे -2x इथं आहे, तसेच बरोबर हे -5 + 7 आहे, तिकडे गेल्यानंतर -7, -2x = 7 × 5 = 12, मोठ्या संख्येचिन्ह वजा, वजाला वजा चिन्ह गेलं, 2x = 12, 2 × तिकडे गेल्यानंतर भागिले x = 12/2, 2×12, 2×12, मग x = काय किमती असतील, x = 1 किंवा 6. आता पुढचं बघा, 8 + 1/2, मग किमती येताना आपल्या कशा येतील, 8 + 2/5 अधिक 5, आणि 8 + 1/2 = 5. मग 8 + 1 = हे 2/2 तिकडे गेल्यानंतर गुणिले 5 × 2, 8 + 1 = 5 × 10, 8 × तिकडे गेल्यानंतर भागिले -x = 10 + 8 = 2. चलाला वजा चिन्ह ठेवायचं नाही, ते पुढे देऊन टाकायचं, म्हणजे x = किंमत किती येणार आहे, -2. त्याचप्रमाणे इकडचं, 8 + x = हे -5 आहेत, 2/2 × 8 + x = 5 × 10, 5 × 10 = -10, 8 आहे तिकडे गेल्यानंतर वजा, -x = -10 + 8, -x = -10 + 8 = 18, मोठ्या संख्येचिन्ह वजा, वजाला वजा चिन्ह गेलं, x = किती आलं, 18. मग x च्या किमती काय असतील आपल्या, x = -2 किंवा 18. आता पुढचं, 5 + x^4 = 5, मग किमती लिहिताना एकदा अधिकमध्ये एकदा वजामध्ये, 5 + x^4 = 5, आणि इकडं तसंच, 5 + x^4 = काय येणार आहे, -5. आ लक्षात, बघा आता पुढचा प्रश्न, इथं 5 आहे तिकडे गेल्यानंतर वजा, x^4 = 5 + 5,
एक्स छे चार बरो पाचातून पाच गेले शून्य, चार गुणिले तिकडे गेले सॉरी भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले एक्स बरोबर शून्य गुणिले चार, चार शून्य शून्य, एक्सची किंमत किती येणार आहे शून्य. इकडं पण तसंच पाच अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा, एक्स छे चार बरोबर वजा पाच वजा वजा पाच, एक्स छे चार बरोबर वजा वजा अधिक पाचम पाच दहा, मोठ्या संख्येचिन्ह वजा, चार गुणिले तिकडे गेल्यानंतर सॉरी भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले एक्स बरोबर वजा दहा गुणिले चार, एक्स बरोबर दहा इंचोक चाळीस, मोठ्या संख्येचिन्ह वजा, म्हणजे एक्सची किंमत किती असणार आहे वजा चार. मग एक्स बरोबर आपल्या किमती काय आल्या शून्य किंवा वजा चाळीस. आलं लक्षात? बघा अशा प्रकारे आपण आत्ता नववीचा सराव संच 2.5 बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.